नमस्कार, माझं नाव शीला सुदाम सावंत। मी काळेवाडी पिंपरीत राहते। मला फेसबुक थ्रू कल्याणी उमराणी मॅमचा हा बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप कोर्सची माहिती मिळाली। आणि पूर्वीपासून मी 20 वर्षापूर्वी ॲडव्हान्स आणि बेसिक कोर्स केला आहे। आणि मी 12-13 वर्षापासून पार्लर चालवते। पण मला मेकअपची वेड पहिल्यापासून होतं, म्हणजे मला जेव्हा येत नव्हती, मी या क्षेत्रात नव्हती, तरीसुद्धा मी मेकअप करायचे सगळ्यांची। आणि ह्याचा वेळ मला आता करोना काळातमध्ये मला त्याचं सलून बंद असल्यामुळे मला ते डोक्यातमध्ये ते फिरत होतं मेकअप आर्टिस्ट बनायचं म्हणून। तेव्हा मी मॅमची ॲड पाहिली फेसबुकमध्ये, तेव्हा कल्याणी उमराणी मॅमना मी जॉईन झाले। या 8 दिवसात मला भरपूर नॉलेज मिळालं, म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षापासून जे माझ्या डोक्यात फिरत होतं प्रॉडक्ट्सबद्दलचं माहिती वगैरे, पण इथं आल्यावर अक्षरशः एखाद्या समुद्रात डुबकी मारल्यासारखं झालं, इतके प्रॉडक्ट्सचं नॉलेज मिळालं। पूर्वी मला नावं माहिती होती, ब्रँड माहीत होते, पण त्यांचं काम माहीत नव्हतं। ते जवळून इथे नॉलेज मॅमने दिलं, त्याच्यामुळे खूप छान शिकवलं। तुला असं वाटलं का की 6 दिवसात खूप कमी वेळ होता एवढे प्रोडक्ट शिकायला? 6 दिवसात मी 6 महिन्यांचं शिकली, इतकं मला एक्सपिरियन्स, छान एक्सपिरियन्स झाला। आणि शिकवण्याची पद्धत शिवाय प्रॉडक्ट्स यूज कसे करायचे ते करण्याबद्दलचं माहिती वगैरे एकदम फ्री माइंड मॅमने, यूज करायला पण मोकळेपणाने दिले। त्याच्यामुळे आपल्याला त्या प्रॉडक्टची माहिती पूर्णपणे मिळते की जास्त वापरल्यावर काय इफेक्ट दिसतो किंवा कमी वापरल्यावर काय इफेक्ट दिसतो, त्याचं भरपूर बारीक सारीक गोष्टींचं नॉलेज आम्हाला। आणि तू प्रॉडक्ट रेंज जी आम्ही बेस तुम्हाला दिले नॉर्मल HD किंवा त्याच्याबद्दल काय सांगशील एक्सपिरियन्स तुझ्या कामाचा? ॲक्च्युली ब्रँड भरपूर ऐकले होते, पण प्रत्येक ब्रँडचा यूज जो मॅमने आम्हाला शिकवला ते बऱ्यापैकी खूप त्याचं म्हणजे नॉलेज भरपूर मिळालं। आणि सगळे प्रॉडक्ट्सचे ब्रँड्स खूप छान आहे। आणि तुला म्हणजे आता पुढे जाऊन असं वाटतं का की मला अंडर आय सर्कल कव्हर करताना प्रॉब्लेम येईल किंवा पिगमेंटेशनला येईल? खूप फेअर स्किन आहे, खूप डार्क स्किन आहे, म्हणजे ज्या काही ब्लॅक म्हणा किंवा फेअर किंवा ब्रिटिश कलर किंवा पिगमेंटेशन किंवा स्कार्स वगैरे असतात, ते टेन्शन डोक्यात फिरत राहायचं की मी हे कसं कव्हर करू शकतो। हे प्रॉब्लेम्स मला यायचे पूर्वी, कारण मी पार्लरमध्ये 4 वर्षापासून पार्लरमध्ये मी करते मेकअप, पण माझं हे अचीव करायचं होतं की मला कल्याणी मॅमकडे सर्टिफिकेशन करायचं, हे माझं पूर्वीपासूनचा गोल होता। कारण मी त्यांनी स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला आहे, त्याच्यामुळे माझी खूप इच्छा होती की मॅमकडे मला सर्टिफिकेशन करायचं। आणि ह्या कोर्समुळे मला ती संधी मिळाली, म्हणून मी ते पिंपरीवरून अपडाऊन करत होती, पण मला खूप पॉझिटिव्हिटी मिळाली। आता मी इथून पुढे खूप छान करेल असं। येस, तो अजून एक आमचा ऑनलाईन केला होता सॅनिटेशन, आणि याचा सॅनिटेशन आणि स्टरलायझेशनचा पण मॅमचा केला होता करोना काळामध्ये। त्याचा तुला कसा अनुभव होता आणि त्याचा उपयोग कसा केला सलॉनला? सलॉनला मी करोनाच्या दिवसात मला बराच उपयोग झाला, सॅनिटेशन किंवा स्टरलायझेशनचं बरंच माहिती त्यांनी, 3 दिवसांचं लेक्चर मी ऐकलं, पुन्हा त्यांचे MCQs सोडवले, त्याच्यामुळे जे काही भीती होती करोनाबद्दलची ती पूर्ण कमी झाली। आणि तो यूज मी माझ्या पार्लरमध्ये करायला लागली, त्याच्यामुळे माझ्या क्लायंट्सना मला अट्रॅक्ट करता आलं आणि ते बेफिकीरपणे माझ्या पार्लरमध्ये करोना काळात सुद्धा येत होते, त्याच्यामुळे मला पार्लर बंद करायची वेळ नाही आली अजून सुद्धा। सो आपण जे ऑडियन्स ऐकतात त्यांना सांगूयात की हा एक फ्री कोर्स आहे, डेस्कोचा फ्री सर्टिफिकेशन आहे। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा, यू कॅन गिव्ह दॅट एक्झाम आणि तुम्हाला सर्टिफिकेशन मिळेल। यस शीला, थँक्यू व्हेरी मच आणि विश यू ऑल द बेस्ट। खूप मोठी मेकअप आर्टिस्ट हो, ऑल द बेस्ट।